पावसाळ्यामध्ये धबधब्यांवर पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीचा विचार करता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी धबधबे तलाव आणि धरणांवरती जमण्यास बंदी घालण्याचे आदेश जारी केलेत। जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे। पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये धबधब्यांवरती पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते। ठाणे जिल्ह्यामध्ये धबधबे तलाव आणि धरणांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात। अशा ठिकाणी सामाजिक अंतर पाळणं शक्य नसून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन प्रसार वाढण्याची दाट शक्यता निर्माण होते। तसंच पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी आणि कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या सर्व ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या कालावधीमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक समुद्र किनारी धबधबे तलाव धरणांच्या ठिकाणी येत असतात। अशा ठिकाणी जीवितहानी होण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत। या कायद्याचं उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई देखील होऊ शकते। त्यामुळे या वर्षी पावसाळ्यामध्ये धबधब्यांवरती जाणं पर्यटकांनी टाळणंच योग्य ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, कर्नाळा न्यूज, ठाणे।